महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। वाळू माफियांचा धुळे जिल्ह्यात धुमाकूळ, तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातून पुढे मार्गस्थ, आणि निगडीतील IDBI शाखेतून होतात ग्राहकांचे लाखो रुपये लंपास। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। वाळू माफियांनी महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे, तसेच त्यात धुळे जिल्ह्याचे नाव सर्वात पुढे आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील तापी नदीच्या पात्रातून वाळूचा बेसुमार उपसा सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला थाळनेरचे सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी यांनी दिली असून, महसूल विभागाच्या कार्यवाहीत ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळेंच्या पटांगणात सुमारे 475 ब्रास अवैध वाळूचा साठा आढळून आला। सरपंच ग्राम विकास अधिकाऱ्यांना अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर महसूल अधिकारी संजय जगताप, तलाठी SD 22 यांनी गावात कारवाई करण्यास सुरुवात केली। गावात त्यांना ठिकठिकाणी अवैध वाळूचे साठे दिसून आले। तो सर्व वाळू साठा जप्त करून अधिकाऱ्यांनी पंचनामे करून घेतले। त्यात त्यांना 475 ब्रास इतकी वाळू आढळून आली। जप्तीच्या पंचनाम्यावर सह्या करण्यास कुणीही तयार झाले नाही। वाळू ठेक्याचे मालक होण्यास तयार नसल्याचे अधिकाऱ्यांनी विनंती केली, तरी पण त्यांनी स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला। याबाबतची कारवाईचा अहवाल महसूल अधिकारी यांनी तहसीलदारांकडे सोपवला व पुढील कार्यवाही करण्यास हमी दिली। यावर प्रशासन कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल। पंच यांनी ठाणेर या ठिकाणी अवैध वाळू उपसा चालू आहे असा अर्ज आयुक्त साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार व माननीय प्रांत साहेब यांना दिला होता। त्यानुसार आज मी मंडळाधिकारी SB जगताप तथा ठाणेरचे तलाठी 22 आप्पा आम्ही आज या ठिकाणी जो काही ठाणेर परिसरात आणि गावामध्ये अवैध वाळू साठा केलेला आहे त्याचा पंचनामा आम्ही रितसर या ठिकाणी करून घेतलेला आहे। जवळपास 250 ते 350 ब्रास या ठिकाणी वाळू उपसून नेलेली आहे। पण या ठिकाणी आम्हाला अशी अडचण आहे की जो काही वाळू साठा सरकारी आणि गावठाण जागेमध्ये आहे तर तो नेमका कोणी टाकलेला आहे हे कळत नाही आहे। आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांना विचारपूस केली पण ग्रामस्थ पण सांगायला हतबल आहेत, कोणी सांगायला तयार नाही आहे की वाळू साठा कोणी केलेला आहे। ती आम्हाला थोडीफार वाटतंय की याच्यामध्ये कारवाई करायला अडचण येईल, तरी सुद्धा आम्ही याच्यावर मात करून जे काही संबंधित इथे ज्यांनी साठा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू। धन्यवाद। जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सकाळी 8 दौंड तालुक्यातील यवत गावाला प्रदक्षिणा घालून पुढे वरवंड येथील मुक्कामाकडे निघाला आहे। दरम्यान हा वारकरी सोहळा सकाळी 10:30 सुमारास न्याहारी आणि विश्रांतीसाठी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या भांडगाव येथे विसावला होता। सकाळी पालखी यवत येथून प्रस्थान करण्यापूर्वी अनेक दिंड्यांची भोजन व्यवस्था पाहणाऱ्या गाड्या महामार्गालगत असलेल्या जागेवर लागल्या होत्या, तर काही सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांची चहा नाश्त्याची सोय केल्याचे दिसून आले। तसेच काही व्यावसायिकांनी पालखी सोहळ्यात वैष्णवांची गरज ओळखून दाढी कटिंगची दुकाने थाटली होती। संघटनेचा अध्यक्ष आहे। गेल्या 22 संत तुकाराम महाराजांची पालखी आमच्याकडे येते। इकडे आम्ही 5 ते 6 लोकांचा जेवणाचा कार्यक्रम करतो आणि वारकरी संपर्कामध्ये राहतो आणि आम्हाला आनंद भेटतो। मला त्यांच्या संपर्कात आहे, गेली 22 झालं की त्यांनी तुकाराम महाराजांची पालखी आमच्या ह्या कला केंद्राच्या समोरून मार्गस्थ होत असते आणि आम्हाला त्यामुळं वारकऱ्यांची सेवा करायचा जो आनंद या वारीत मिळतो तो आता दिसत आहे। म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, तर हा आमचा खरोखर अनोखा दिवाळी दसरा इथे साजरा करतो आम्ही, दरवर्षी करतो आणि ही सेवा अखंड अशीच चालू ठेवणार आहे आम्ही। जिल्हा प्रतिनिधी वरुण विनायक कांबळेसह गर्जा महाराष्ट्र न्यूज दौंड। निगडीतील IDBI शाखेतून ग्राहकांचे लाखो रुपये लंपास झाले आहेत। ग्राहकांच्या मोबाईलवर मिस कॉल देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे। ग्राहक IDBI बँकेत पैसे भरण्यासाठी आले असताना अज्ञात चोरट्यांनी पैसे ठेवलेली बॅग लंपास केली। बॅगेत 4 लाखांची रक्कम होती। मंगळवारी दुपारी निगडी भेळ चौकातील IDBI बँकेत ही घटना घडली।
बँकेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत. माणसाला जिवंतपणी सुखशांती नाही भेटली, पण मेल्यावर तरी मुठमाती चांगली भेटावी यासाठी धडपडणारा देहू रोड कॉन्टिनमेंट बोर्डाचा नगरसेवक विशाल खंडेलवाल यांनी स्वतःहून झाडू घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. देहू रोडची लोकसंख्या 2 लाखांवर आहे, मात्र स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आपल्याला येथे पाहायला मिळते. बऱ्याचदा अंत्यसंस्काराच्या वेळी मृतदेहाची हेळसांड होते, मृतांच्या नातेवाईकांना बसण्यास जागा नाही. स्मशानभूमीची संरक्षण भिंत कोसळल्यामुळे सर्वत्र मोठे गवत उगवले असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेले अनेक वर्ष मागणी करूनही कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. 2 वर्ष झाले विशाल खंडेराव यांचा आमदारांकडे आणि खासदारांकडे स्मशानभूमीच्या दुरावस्था बाबतीत पाठपुरावा करून एक शेड आणि दुसरा विधीसाठी असलेल्या शेडचं वाढीव शेड दोन प्रयत्न करून यशस्वी झाले. त्याच्यानंतर प्रशासकीय ढिलाढिलीमुळे तो काम थोडासा रखडला, परंतु त्यांचा पाठपुरावा एवढा भक्कम आहे की ते काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्याला विशाल खंडेवाला धन्यवाद द्यावा. या ठिकाणी आम्हाला दर 2 दिवसात एका महिन्यातीला तर आम्हाला हजेरी आम्ही असतोच, आणि असं आम्हाला वाटायचं की बाबा आपण लोक तर मंदिराला वगैरे इतर जागेला भरपूर खर्च करतात, पण माझी इच्छा होती की आपली स्मशानभूमी आपल्याला शेवटचा साथ इथंच घ्यायचं आहे. माझी इच्छा नेहमी असायची, माझ्या मित्रमंडळींना मी नेहमी सांगायचो की आपण थोडं पुढाकार घेऊन या कामासाठी का आपण पुढं यायला पाहिजे, कारण शेवट स्मशानभूमी अति चांगली असली की बाहेरची जे लोकं येतात ते नाव ठेवायचं काम न करायला पाहिजे, कारण शेवट प्रशासन आपलं आहे आणि लोकं आपली, जाणारी लोकं पण आपलीच असते आणि इथं येणारी पण लोकं आपलीच असते, त्यांना काय गैरसोय नाही झाली पाहिजे. माझी नेहमी तीच असतं. आम्हाला 10 लाखाचा आमदारांनी काम करून दिलं निवारा शेडचं, आणि खासदारांनी पण 10 लाखाचा फंड दिला, दोन्हींचे काम पूर्ण होत आलेली आहे. आता शेवटच्या टप्प्याला आलं आहे, त्याचंही आम्ही काम ते पाठपुरा करून ते ठेकेदाराला सांगून आम्ही काम पूर्ण करू. आज बघायला गेले तर इतर शेजारी पाजारी गावचे स्मशानभूमी, मी एकदा सोमटणा ग्रामपंचायत गेलो, तिथले लोक मुलं तिथं जाऊन ते अभ्यास करतात. आमची पण इच्छा आहे इथं ही जागा वापरण्यात यावी, आणि त्याच्यासाठी काय करायचं ते आम्ही करायला तयार आहे. खर्चाचा विषय नाही आहे, लोकांनी जर 100 रुपये दिले तरी आम्हाला हरकत नाही, 1 लाख रुपये दिले तरी आम्ही त्याचा वापर नीट करणार. बँकेत आम्ही खातं उघडून लोकांना सर्वसमोर त्यांचा हिशेब ठेवू, आणि जे लोकवर्गणी ते काम होईल ते आम्ही करू. या सर्व त्रासाला कंटाळून देहू रोड कॉन्टेनमेंट बोर्डाचे नगरसेवक यांनी स्वतःहून झाडू हातात घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे. वार्ड क्रमांक 5 नगरसेवक कॅन्टोनमेंट असल्यामुळं तर कॅन्टोनमेंटच्या कर्मचाऱ्यांना तर यावंच लागतं कामाला. आणि आता सध्या तर तुम्हाला एक सामाजिक कार्यकर्ता मी सांगतो असं तुम्हाला, हे जिंकी खंडेला 2-3 महिन्यामध्ये ह्या स्मशानभूमीचं नंदनवंदी 100% करणार, आणि त्याच्या पाठीशी आपले देहूरचे सगळे नागरिक राहणार आहे. माझं देहूरच्या सर्व नागरिकांना आव्हान आहे, व्यापाऱ्यांना आव्हान आहे की देहूरच्या स्मशानभूमीला थोडाफार सगळ्या व्यापाऱ्यांनी हातभार लावा, आणि अशी माझी एक नम्र विनंती. ठिकठिकाणी पंढरपूरला वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची अनेक सामाजिक धार्मिक संस्थांकडून सेवा केली जाते, याचाच प्रत्यय दौंड येथेही पाहायला मिळाला. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपदान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, कीव माझी सांगा काकुळती, या अभंगाच्या उक्तीप्रमाणेच प्रत्यक्ष पांडुरंगांच्या भेटीला जरी जाता येत नसले तरी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आणि वारकऱ्यांना मिष्टान्न भोजन देण्याच्या माध्यमातून गेली 22 वर्ष अखंडपणे वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम चौफुला येथील न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव आणि संचालिका राजश्री जाधव हे करीत आहेत. या कार्यक्रमाला गेली अनेक वर्ष वारकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून येते. आमचे गरजा महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विनायक कांबळे यांच्याशी बोलताना या केंद्राचे संचालक अशोक जाधव आणि राजश्री जाधव यांनी या उपक्रमाची माहिती दिली. रविवारी माऊलींची पालखी पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिंडीतील सर्वात लांबचा पल्ला पुणे ते सासवड जवळपास 35-40 किलोमीटरचा आहे. गेल्या 2 वर्षापासून योगधाम पिंपरी चिंचवड या संस्थेतर्फे पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांसाठी मसाज सेवा हा उपक्रम राबवला जातो. वारीमध्ये उरुळी देवाची, वडकी नाला आणि झेंडेवाडी अशा 3-र्या विसाव्यानंतर पालखी सासवडकडे रात्रीच्या मुक्कामाकरिता मार्गस्थ होते. यावर्षी रविवारी वारकऱ्यांसाठी मसाज सेवेचे आयोजन संस्थेमार्फत झेंडेवाडी येथील सवाई गार्डन या उपाहारगृहाच्या प्रांगणात करण्यात आले होते. सकाळी 7 वाजल्यापासून संस्थेच्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी मसाज सेवेला प्रारंभ केला. तत्पूर्वी वारकऱ्यांसाठी मसाज सेवेच्या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी श्री दादासाहेब जाधवराव,
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व माजी आमदार श्री सुरेश केकाणे, माजी पोलीस अधीक्षक भोसरी पोलीस स्टेशन, दशरथ जगताप योग विद्याधाम पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष, अनिता कुलकर्णी योग विद्याधाम पिंपरी चिंचवडच्या कार्यवाह अन्य मान्यवर उपस्थित होते. योग विद्याधाम पिंपरी चिंचवड येथील 125 ज्येष्ठ व युवा सेवाभावी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याचे दीप प्रज्वलन आदरणीय मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडले. त्याचबरोबर गुरुवंदनेने मसाज सेवेचा उपक्रम सुरू करण्यात आला. पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांमधून 6,000 अधिक थकलेल्या वारकऱ्यांची सेवा आपल्या सेवाभावी कार्यकर्त्यांनी मनोभावी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखंडपणे केली. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत.